आरती पाटील आणि हेमाजी मिस्टर राहुल पाटील. आम्हाला 17 जानेवारीला हा बेबी बॉय झाला इकडे, तर आम्ही खूप खुश आहोत. आणि इथे यायचं डिसिजन आम्ही जेव्हा घेतलं पहिल्यांदा, तेव्हा आम्ही फक्त कन्सल्टेशनसाठी आलो होतो महेश सरांकडे. पण त्यांना भेटल्यानंतर आम्ही हा डिसिजन घेतला की डिलिव्हरी इकडेच करणार म्हणून मेडिकल हॉस्पिटलमध्ये. आणि आज मला तो डिसिजन घेतल्याबद्दल खूप म्हणजे आनंद होतो आहे. त्याने स्टार्टिंगपासून सांगितलं होतं की नॉर्मल डिलिव्हरीवरती आपण भर देऊया, नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न करू. आणि शेवटी माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली इथे, त्याबद्दल मी खूप खुश आहे. आणि बाकी राहिलं इकडलं जो स्टाफ आहे तो पण कॉपरेटिव्ह आहे. आणि जे फूड आहे ते तर अल्टिमेटच आहे, म्हणजे फूडचा नो डाऊट. आणि जे स्टे वगैरे होता तो पण प्रॉपर आहे. तर आणि स्टाफ पण जसं कॉर्डिनेटर, जेव्हा जेव्हा काय वाटलं की काय हवं आहे मदत, तर तसं म्हणजे सिस्टर्स बोला किंवा पीडियाट्रिशियन बोला, तर ते सगळे त्या त्या वेळेला आले. आणि बाकी जे मदत आहे मेडिकली ते सगळी त्यांनी इन्स्टंट केली. आणि ज्या मावश्या जे कपडे चेंजिंग वगैरे ते सगळे काम असतं, किंवा दूध पाळलं जातं मग एक मोठा टास्क असतो, तर मग ते पण सगळं त्यांनी व्यवस्थित केलं. सो म्हणजे ओपीडी तर आहेच, आणि म्हणजे हे हॉस्पिटल रेकमेंड आम्ही बाकीच्यांनाही करू इच्छितो. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर पेडियाट्रिशियन आनंद मेडेकर ते सुद्धा खूप चांगले आहेत, तर त्यांनी सुद्धा बाळाची म्हणजे व्यवस्थित चेकअप करून जे काय हवं नको ते तशी काळजी घेतली. तर इथे एकाच हॉस्पिटलमध्ये तुम्हाला डिलिव्हरी आणि नंतर पेडियाट्रिशियन एकाच ठिकाणी म्हणजे उपलब्ध आहेत, तर ते खूप चांगलं आहे. आणि तसं तुम्हाला जर का डाऊट असेल की म्हणजे कुठे सगळी ठिकाणी असं म्हणजे सीझरवरच हे करतात, तर तसं हॉस्पिटल नाही आहे. तर म्हणजे डे वनपासूनच डॉक्टर आम्हाला सांगतात की आपण नॉर्मलवरच हे करूया. आणि म्हणजे नॉर्मलच डिलिव्हरी झाली तर म्हणजे खोटी कारण देऊन म्हणजे सीझर इथे होत नाही. जर नॉर्मल डिलिव्हरी होणार असेल तर नॉर्मलच करतात. मग ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा चांगला होता बेडेकर हॉस्पिटलचा. आणि इन फ्युचरही असेल आम्ही एक्सपेक्ट करतो, म्हणजे आता जसं जसं बाळाचं सगळं चालू होईल, परत फेऱ्या वाढतील, आता जसं बाळ मोठं होईल तसं, तर खूप चांगलं होतं आमचं एक्सपिरियन्स. आणि इतरांना सुद्धाही आम्ही सजेस्ट करू की बेडेकर हॉस्पिटल नक्कीच चांगलं आहे डिलिव्हरीसाठी. थँक्यू.